हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। मनोज सरांगींचं आमरण उपोषण सुरू, अन्न आणि पाण्याचा त्याग, 2 दिवसांमध्ये सरकारनं विशेष अधिवेशन बोलवावं, कायदा करावा, सरांगींची मागणी। राज्य सरकारनं 57 लाख नोंदींवर स्पष्टीकरण द्यावं, आरक्षणासंदर्भात सरकारनं लोकांची दिशाभूल थांबवावी, ओबीसी नेते बबनराव पायवाडेंची प्रतिक्रिया। छगन भुजबळांना पुन्हा जीव मारण्याची धमकी, तर मला अनेकदा धमकी मारण्याचे प्रयत्नही, पण माझी भूमिका बदलणार नाही, भुजबळांची प्रतिक्रिया। वयस्कर माणसाला कोण मारणार, आम्ही त्याच्यासारखा बनाव करत नाहीत, भुजबळांना आलेल्या धमकीनंतर जरांगींची टीका। अमरावतीत आणि सालेर किल्ल्यावर माझ्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न झाला, जरांगींचा गौप्य स्फोट, तर जरांगींना झेड दर्जाची सुरक्षा देण्याची मराठा आंदोलकांची मागणी। पुण्यात हिंदू महासंघाचं जरांगी आणि भुजबळांविरोधात जागरण गोंधळ आंदोलन, जरांगी आणि भुजबळ समाजाला फसवत असल्याचा आरोप। मुख्यमंत्री शिंदेंसोबत गुंडांचे फोटो, एसआयटी चौकशी करा, संजय राऊतांची मागणी, तर शिंदेंचा व्यंकट मोरेसोबतचा फोटो, राऊतांकडून ट्विट, मोरेवर हत्या अपहरणासारखे गंभीर गुन्हे। कुत्रे तुम्ही आहात, दिल्लीमध्ये जाऊन शेपट्या हलवता, संजय राऊतांचा फडणवीसांवर जोरदार पलटवार, विरोधकांवर हल्ल्यासाठी गुंडांना बेकायदेशीर पिस्तूल पुरवलं जात आहे, राऊतांचा आरोप। पुण्यातील निर्भय वनो सभेतील गोंधळाप्रकरणी निखिल बागळेंसह 200 जणांवर गुन्हे दाखल, भाजपा कार्यकर्त्यांकडून काल निखिल बागळेंच्या गाडीची तोडफोड। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।